दर्शकों को नमस्कार, मैं निषाद लांजी और आप देख रहे हैं आकाश न्यूज, नई सोच नई खोज। कोरोना वायरस को लेकर गोरेगांव पुलिस ने किया पुख्ता बंदोबस्त। समूचे देश में फैल रही कोरोना वायरस के रोकथाम के लिए सभी प्रकार के प्रयास किए जा रहे हैं। ग्रामीण क्षेत्र के जनता को कोरोना वायरस के प्रति अधिक जागरूक कराने हेतु गोरेगांव पुलिस ने भी अब कदम उठाया है। वही कानून का उल्लंघन होने पर कार्रवाई की चेतावनी देकर पुलिस ने पुख्ता बंदोबस्त रखा है। हमारे गोंदिया जिला प्रतिनिधि देवेंद्र दमायक के साथ देखिए गोरेगांव पुलिस थाने के थानेदार नाव नवरे की खास बातचीत। त्या संबंधाने सर्व लोकांना आम्ही आमच्या पीए सिस्टमवर लोकांना जागरूक करतो की एक कलम 144 लागू झालेले आहे, ते जमावबंदीचं कलम आहे। त्यामुळे कोणीही घराच्या बाहेर किंवा रस्त्यावरती विनाकारण फिरू नये असं त्यांना वारंवार सूचना आम्ही गाडीने पेट्रोलिंग करताना देतो। तसेच काही ठिकाणी गर्दी झाली तर त्या ठिकाणी गर्दी झालेल्या ठिकाणी जाऊन सगळ्या त्यांना घरी जाण्यासाठी सांगितले जाते आणि त्यांना तिथून हाकलून दिले जाते। तशाच प्रकारे कोरोनापासून आपण कसा बचाव करावा याकरता आम्ही पोलीस स्टेशनला देखील आमच्या कर्मचाऱ्यांना आणि आमच्या वसाहतीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये जाऊन सगळ्या त्यांना माहिती दिलेली आहे की कोरोनापासून आपण कसा बचाव करा। कोरोना बचाव करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आपले हात धुणं हे महत्त्वाचं आहे। कुठूनही आल्यानंतर सर्वात प्रथम आपले हात धुवावे किंवा हात धुतल्यानंतर ते सॅनिटाईज करून घ्यावे। सॅनिटाईज जर नसेल आपल्याकडे तर कुठल्याही प्रकारचं जर साबण असेल त्या साबणाने आपले हात धुवून त्यांना स्वच्छ करावे। तसेच आपल्या गोरेगाव तालुक्यामध्ये माझ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये टोले आणि छोटे खेडे जे आहेत, कमीत कमी 70 खेडे आहेत, खेड्यामध्ये बरेच लोक पुणे मुंबई या ठिकाणी कामाला गेलेले आहेत। ते लोक परत आल्यामुळे काही लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे किंवा त्यांना कोरोना असेल, परंतु तसं काही अजूनपर्यंत आपल्याला आढळून आलेलं नाही। त्यांना थोडंफार सर्दी खोकला असेल तर आम्ही त्यांना प्रथम त्याच्या जवळच्या PSCला जाण्यास सांगतो किंवा तिथ्या असलेल्या आशा वर्करला ती माहिती देण्यात येते। ती आशा वर्कर त्याची माहिती घेऊन त्यांच्या वरिष्ठांना किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगतील। अशा प्रकारचं आमचं इथं काम चालू आहे आणि लोकांचाही सहभाग आणि सहयोग पोलिसांना भरपूर मिळत आहे। लोक पण त्याप्रमाणे चांगल्या रीतीने त्याचा उपयोग घेत आहेत आणि लोक जास्तीत जास्त आपल्याला स्वतःच्या घरात मध्ये राहण्यास पसंत करत आहेत।